कुठला डॉन आणि कुठला कोण, माझं नाव आधी लागलं ना करील तुझं 302 करील तुझं 302 इंस्टाग्रामवर अश्लील भाषा आणि धमकीचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या तरुणींना पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिसांनी अद्दल घडवत अटक केली आहे. या प्रकरणी साक्षी हेमंत श्रीश्रीमल, कुणाल कांबळे आणि साक्षी राकेश कश्यप अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत. पीसीबी टुडेने पिंपरी चिंचवडमध्ये भाईगिरी करणाऱ्या थेरगाव क्वीनला कोणीतरी औरा अशी न्यूज प्रसारित केली होती आणि त्यानंतर अनेकांनी थेरगाव क्वीनवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. आणि काल अखेर धमकीचे व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी साक्षी श्रीश्रीमल हिचं इंस्टाग्रामवर थेरगाव क्वीन नावाचं अकाउंट आहे आणि त्यावर संबंधित आरोपी साक्षी श्रीश्रीमल, साक्षी कश्यप आणि कुणाल कांबळे हे अत्यंत अश्लील भाषेत आणि धमकीचा व्हिडिओ बनवून ते इंस्टाग्रामवर पोस्ट करत असल्याची माहिती आणि त्यांचा व्हिडिओ वाकड पोलिसांना मिळाला होता आणि त्यानुसार पोलिसांनी आरोपी तरुणींना बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञानासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी केली आहे. सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये हातात बंदूक किंवा हत्याने घेऊन धमकी देण्याचे तरुणांचे व्हिडिओ यापूर्वी देखील समोर आलेले आहेत. थेरगाव क्वीन म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालेली साक्षी हिच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यामुळे आता शहरामध्ये भाईगिरी करत व्हिडिओज काढणाऱ्या काही मंडळींना चाप बसेल यामध्ये काहीही शंका नाहीये. मित्रांनो, तुम्ही मागून भुकता ना बिंदास भुका, कारण समोरून बोलायला तुमचं एकदम नाहीये. अरे तू काय आलो तर आमच्यासाठी सूत्र, तुला गल्लीत ओळखत का काळ कुत्र, कुठला डॉन आणि कुठला कोण, माझं नाव लागलं ना करील तुझं 302 करील तुझं 302 302